हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आज आम्ही बनवत आहे आलूचे आणि साबुदाण्याचे पापड। तर त्याच्यासाठी इथे आईने साबुदाणा भाजून असं त्याचं पीठ तयार करून घेतलं आणि इकडे आम्ही 2 किलो आलू उकळून घेतले आणि त्याच्यावरचे साल काढून घेतले आणि इकडे आईने पापडमध्ये टाकण्यासाठी मसाला पण तयार करून घेतला। तर मसाला आईने हिरव्या मिरचीचा म्हणजे सोकलेली जी हिरवी मिरची होती ती घेतली, त्याच्यानंतर मिरे घेतले, जिरं घेतलं आणि त्याचा असं पावडर तयार करून घेतला आलूच्या पापडमध्ये टाकण्यासाठी। तर आता उकळलेल्या आलूला मी पूर्ण बारीक करून घेते। जेव्हा मी आलू पूर्ण बारीक करत होती तर तेव्हा हे लस्सी बनवत होते, कारण की पप्पांना लस्सी पाहिजे होती म्हणून मग आज हे लस्सी बनवत आहे। आणि तसं पण हे लस्सी खूप छान बनवतात आणि यांच्या हातची लस्सी खूप टेस्टी लागते। तर झालेली आहे दह्याची लस्सी तयार आणि दह्याची लस्सी पिल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की यांनी लस्सी कशी बनवली। चला झालेली आहे लस्सी तयार, चला घ्या। थंडी थंडी लस्सी घे, तू पण घे। तुझा ग्लास इथं ठेवून दे तुम्ही, झाल्यानंतर घेऊन घे। कशी झाली आई? आईस्क्रीम टाकायची राहील मी, आईस्क्रीम घेऊन येऊ आता। आई आईला मस्त बनवता येईल आईस्क्रीम। चला या लस्सी द्यायला। हा काल पप्पाने मीच केली होती, काल केली होती मी तुला घ्यायला यायच्या पहिले। आई झोपलेली होती तर मग पप्पांनी दोघांनीच केली। बर थँक्यू। चालते चालते। तर झालेले आहेत आलू चुरून आणि मी पूर्ण अशा आलू चुरून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच गाठा नाही राहिल्या पाहिजे असं आलूला चुरून घ्यावं लागते। तर इथे आईने आलूमध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे पावभर साबुदाण्याचं पीठ, त्याच्यानंतर आहे मीठ, ते मीठ आई चवीनुसारच टाकणार आहे, तेल आणि जे आईने पापडामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार केला होता तो, आणि त्यानंतर आईने घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि आई याच्यामध्ये हे थोडंसंच टाकणार आहे फक्त पापडवर दिसण्यासाठी। तर आता आई आलूमध्ये टाकत आहे 3-4 चम्मच पापड मसाला आणि आईने हा पापड मसाला घरीच तयार केला, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं। आणि पापड मसाला टाकल्यानंतर आता आई आलूमध्ये टाकत आहे 2 चम्मच मीठ। तर आता आई आलूमध्ये टाकत आहे चिली फ्लेक्स, ते फक्त चवीनुसारच टाकत आहे, जास्त म्हणजे चम्मच वगैरे टाकत नाही आहे। आणि सर्व टाकल्यानंतर आता आई टाकत आहे त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ टाकल्यानंतर आता आई आलूला आणि साबुदाण्याच्या पिठाला सर्व एकत्र करून घेत आहेत।
तर झालेला आहे उपासाच्या पापडचा गोळा तयार. आणि तुम्ही बघू शकता उपासाच्या गोळ्यामध्ये कोणतेच आलूच्या अशा गाठा राहिलेल्या नाही. झालेला आहे गोळा तयार. तर चला तर मग आता लगेच आपण पापड करण्यासाठी सुरुवात करूया. आणि इथे आईने उपासाचे पापड बनवण्यासाठी घेतलेले आहे पॉलिथिन. आणि त्या पॉलिथिनला पूर्ण तेल लावून घेत आहे. आणि उपासाचे पापड त्या पॉलिथिनला चिटकले नाही पाहिजे म्हणून आईने पॉलिथिनला तेल लावलेलं आहे. तर पॉलिथिनवर तेल लावल्यानंतर इथे आई मला पापड मशीनवर पापड तयार करून देत आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूप इझिली असे पापड तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक पेपर ओपन करून दाखवते. तुम्ही बघू शकता कुठंच पापडामध्ये गाठ नाही आहे. जमतात का हळू? हा बस असं प्रेस करा एकदम असं हलक्या हाताने हे ना हे असं करायचं काळा हळू. जमला हो आमच्या हो का हो ये बापरे तेव्हा तुम्हीच होते ना आईजवळ. ताईचं लग्न झालं आणि मुन्ना तर तिकडे गेले होते. हळू मला माहित नाही तुम्हाला जमते उन्हाळी सुट्टी जायची ताईचं लग्न झाल्यावर आणि मुन्ना तर तिकडे गेल्यावर हेच होते ना जवळ तुमच्या. तर आपल्या दोघीची पण हेल्प करतात है की नाही. तर झालेले आहेत आलूचे पापड तयार. आणि तुम्हाला आलूच्या पापडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कसे बनवता उपासाचे पापड हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण तुमची रेसिपी शिकायला खूप आवडेल आणि नक्की मी तुमची रेसिपी करून बघणार. काय चालू आहे? समोसे. समोसे? अरे वा चला आज समोसे बनत आहेत. तू काय बनवली? इकडे दही बनवलं मी. हा आणि इकडे समोसेसाठी रस्सा. समोसेसाठी रस्सा? अरे वा मस्त जमला. पाहूनच पाणी सुटून आलं. आई समोसे मस्त बनवते. इतके रेडी पण झालेले आहे. चालू आहेत अजून बाकी जेवण बनणार आहेत. सोबत खाऊ ना. आणि सर्वांनी समोसे खाल्ल्यानंतर इथे मी डायनिंग टेबल क्लीन करून घेत आहे. कारण की जेव्हा मी उपासाचे पापड बनवत होतो ना तर तेव्हा डायनिंग टेबलवर थोडंसं तेल सांडलेलं होतं म्हणून मग इथे मी डायनिंग टेबल पूर्ण क्लीन करून घेत आहे. आणि तशी पण माझी सवय आहे की मी झोपायच्या अगोदर मी सर्व गॅस वाटा डायनिंग टेबल टी टेबल सर्व क्लीन करूनच झोपत असते. आणि डायनिंग टेबल क्लीन झाल्यानंतर इथे मी जे जेवणाचे खूप सारे भांडे निघाले होते ते घासून घेत आहे.
चला तर मग फ्रेंड्स, आजचा तुम्हाला उपासाच्या पापडचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय। आणि हो, अजून जर तुम्ही मला इंस्टावर फॉलो नसेल केलं तर इंस्टाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही मला इंस्टावर फॉलो करू शकता। चला तर मग फ्रेंड्स, तिथपर्यंत बाय बाय।